खूपच सुंदर सिनेमा आहे. इतका नाजूक विषय, इतका सेन्सिटिव्ह विषय, पाण्याचा प्रश्न आणि त्याच्याभोवती असलेले लोकांचं आयुष्य, स्त्रियांचं आयुष्य, स्त्रिया कशा घराबाहेर पडतायत, एक छानशी लव्ह स्टोरी आहे. सो असं एक खूप एम्पावरिंग आणि खूप एनरिचिंग सिनेमा आहे हा, जो सगळ्यांनी बघितलाच पाहिजे. सिनेमा अतिशय उत्तम आहे आणि कोणता सीन नाही, सगळे सीन. कारण ना मी असं बघता बघता म्हटलं होतं, कारण मी आदिनाथचा इंटरव्ह्यू आधी केला होता. सो तो म्हणाला होता की 40 degrees, 42 degrees, 45 degrees त्यांनी काम केलं होतं. एक तर खूपच आवडला मला सिनेमा आणि मला हे काही म्हणजे मी उगाच नाही म्हणत आहे, पण आदिनाथने असा चित्रपट निवडणं हे खरंच खूपच कौतुकास्पद आहे. आदिनाथचं हे डिरेक्शन पहिल्यांदाच डिरेक्ट करतो आहे तो, पण तरीही त्याने इतका सुंदर सिनेमा बनवला, इतका सुंदर विषय निवडला आहे की खरंच पाण्याचा प्रॉब्लेम काय असतो, लोक जी स्थलांतरित होतात, इथे कुणीतरी कुठेतरी भाजीवाला दिसतो आपल्याला, त्याला विचारलं तुम्ही कुठचे काका, की ते सांगतात आम्ही तिकडचे देशावरचे, आमच्याकडे पाणी नाही म्हणून आम्ही इथे आलो. जेव्हा स्त्रिया एक स्टँड घेतात तो मला खूप माझ्या मनाला भावलेला तो सीन आहे. तो मला बघून असं वाटलं की मला बरं वाटलं की कोणालाही न जुमानता त्या एक फोरफ्रंटवर येऊन काहीतरी करू पाहत आहेत, ते मला खूप आवडलं. हनुमान केंद्रे आणि सुवर्णा केंद्रे त्यांचे जे प्रयत्न होते गावाला पाणी आणायचे ते आदिनाथनी फार उत्तम पद्धतीने दाखवलं आहे, त्यांनी काम सुंदर केलं आहे. जेव्हा त्याला पाणी लागतं, शेवटी त्याच्या हाताला पाणी लागतं आणि तो हिरोईनकडे एक लुक देतो जिथे तिला रुक्मिणी म्हणून संबोधित केलं जातं, तो माझा सीन फेवरेट आहे. त्याला साथ खूप चांगल्या लोकांची लाभली आहे आणि आय थिंक इट डिझर्व द नॅशनल अवॉर्ड आणि मला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ आदिनाथ. मला ॲक्च्युली तो जेव्हा टँकरवर बसून कन्व्हिन्स करतो ऑडियन्सला तो सीन जास्त आवडला. सो खूप छान आहे सिनेमा, तुम्ही सिनेमागृहात जाऊन नक्की पहा. जे प्रश्न आपल्याला शिवत नाहीत पण त्याची जाणीव तयार करू शकेल हा सिनेमा असं मला वाटतं. मला असं वाटतं ही जर्नी बघण्यासाठी तरी लोकांनी हा सिनेमा नक्की बघावा आणि चित्रपटगृहात जाऊनच बघावा. म्हणजे युनिटी ही गोष्ट मी घेऊन जाते, चांगल्या कामासाठी युनिटी असणं खूप महत्त्वाचं आहे, तरच डेव्हलपमेंट होऊ शकते, तरच बदल घडू शकतात. आणि तो सच्चेपणा जो पाण्यासारखा व्हायला आहे फिल्ममध्ये, जे आणि पाणी दिसलं नाही, दिसलं ते फक्त शेवटी दिसलं आहे, ते मला खूप आवडलं. मी हेच सांगेन की पाण्याचा प्रॉब्लेम तुम्हाला कदाचित असं वाटेल की खूप सिरियस वगैरे काही सिनेमा असेल, सिरियस विषय आहे हा, पण तो जसा मांडला गेला आहे ना ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला ते नक्की आवडेल. अजूनही अशी परिस्थिती गावागावांमध्ये आहे आणि आपण शहरात राहणारी माणसं फारच पाणी कसंही वापरतो, सो ते फक्त मध्ये मध्ये जाणीव करून देणारं होतं. पण मला एक सीन नाही सांगता येणार, कारण अख्खा सिनेमा सुरेख आहे. प्लीज तुम्ही सहकुटुंब हा सिनेमा बघा. थँक्यू.